आंधळी येथे बँक ऑफ इंडियाच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री नार्वेकर शाखा प्रबंधक विटा, जाधव साहेब शाखाधिकारी पलूस शाखा, मोहित साहेब शेती ऑफिसर विटा, महेश माने शेती ऑफिसर पलूस, असलम शिकलगार व्यवसाय समन्वयक, सरपंच अलका दिवान, बजीरंग जाधव हे उपस्थित होते. गावातील बहुसंख्य लोकांनी या मेळाव्यास हजेरी लावली होती. शेतकऱ्यांच्या सोयीचे कर्ज वाटप कसे बँकेकडून चालू आहे हे सांगितले. शेतीसाठी पीक कर्ज हे किसान क्रेडिट कार्ड योजना हा सर्वोत्तम पर्याय आहे. शेतघर कर्ज योजना यामध्ये घर बांधकाम करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, किसान वाहन कर्ज योजना मध्ये दुचाकीसाठी 1 लाखांपर्यंत तर 4-चाकी वाहनासाठी 15 लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार, त्याची परतफेड 5 ते 7 वर्षे आहे. जमीन सुधारणा यामध्ये माती कृषीयोग्य करणे, बंधारे बांधणे, अन्य उपाययोजनांना वित्त पुरवठा करणे, शेती उपयोगी अवजारे खरेदी करण्यासाठी कर्ज देणे, लघुसिंचन योजनेअंतर्गत लघुसिंचनासाठी उपयोगी कर्ज पुरवठा, शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज करून देणार ही माहिती त्यांनी दिली. सोने तारण कर्ज हे व्यावसायिक नोकरदार व शेतकरी यांना जलद कर्ज उपलब्ध करून कमीत कमी व्याजदराने मिळेल अशा आकर्षक योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात आली. बजीरंग जाधवांनी आभार मानले. अमर मुल्लासह मी प्रणव नाईक, BGB TV मराठी, आंधळी.